जत्रट PKPS कडून संतोषी परीट व शिवानी भिवसे यांचा सत्कार. संतोषी परीट हिची अमेरिकेतील नामांकित कंपनीत निवड. जत्रट येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी संतोषी नारायण परीट हिची अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत निवड झाली आहे. त्याबद्दल तिचा जत्रट PKPSच्या वतीने सत्कार करण्यात आला. संतोषी परीट हिची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून तिने जिद्द मनाशी बाळगून BCA पर्यंतचे शिक्षण निडसोशी येथे पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण जत्रट येथे तर माध्यमिक शिक्षण श्री GM संगपाळ हायस्कूल श्रीपेवाडी येथे पूर्ण केले. यावेळी संतोषी परीट आणि अडथळा शर्तीत राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल शिवानी भिवसे या दोघींचा सत्कार जत्रट PKPSचे चेअरमन रमेश भिवसे यांच्या हस्ते या दोघींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोषी परीट हिने माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही माझं प्राथमिक शिक्षण इथे मराठी स्कूलमध्ये झाले आणि त्याच्यानंतर माझं 7वी ते 10वीचं शिक्षण हे श्रीपेवाडी स्कूलमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मी BCA साठी जे ग्रॅज्युएशनचं शिक्षण होतं ते न्यूसोशीमध्ये मी कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की 4थ्या वर्षीच म्हणजे BCA सेकंड इयरलाच माझं सिलेक्शन झालं TCS कॅम्पस थ्रू. आणि मग तिथून मी TCSला जॉईन केलं आणि माझ्या हातामध्ये सेकंड इयरलाच ऑफर लेटर वगैरे होत्या. सो जसं माझं BCA कम्प्लीट झालं मी पुण्याला गेले आणि तिथून जॉईन केलं. पुण्याच्या आधी माझं केरळला ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट झालं. तिथून पुण्याला गेले आणि पुण्यातून 4 वर्ष मी कंटिन्यू जॉब केला आणि तिथून मग डेव्हलपमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी भेटली आणि मग मी स्विच केलं. मग ती नवीन जी कंपनी आहे ती ॲटोस इंजिनिअरिंग कंपनी आहे. तर तिथे 1 वर्ष मी कंटिन्यू काम केलं आणि कोरोनाच्या टाईममध्ये मी घरीच होते 3 वर्ष. सो घरून मी 3 वर्ष कंटिन्यू काम केलं म्हणजे 2 वर्ष TCSमध्ये 1 वर्ष ॲटोस. सो त्यावेळी असं होतं की घरी काहीच कामं वगैरे नव्हती तर मी इतकं ते सपोर्ट केलं की फक्त 9 तास काम न करता मी लिटरली कधी कधी 15 तास वगैरे काम केलं. मग ते एक तर माझी शिफ्ट अशी होती की 2 ते 11 मॉर्निंग वेळच्यामध्ये खूप टाईम असायचा. तो जो वेळ होता तो म्हणजे मॅनेजमेंटची कामं प्लस माझी जी कामं होती ती 2 ते 11 ही सगळी कामं करून म्हणजे मला अपॉर्च्युनिटी भेटली बिकॉज ऑफ माय वर्क. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. मग H1 जे विजासाठी लागतं US साठी त्यांनी ॲप्लिकेशन वगैरे फिल केलं आणि त्याच्यामध्ये लकीली 15 फक्त दोघांचं पिकअप झालं. कारण ओवरऑल 2 लाखपेक्षा जास्त ॲप्लिकेशन जातात विजासाठी. त्याच्यातले फक्त माझ्या कंपनीतले आम्ही दोघंच होतो आणि लकीली पण असं पुढे झालं की कष्ट पण म्हणता येईल आणि नशीब पण पुढे थोडी थोडं साथ देतं. तर त्यातून पण थोडं असं झालं की माझा म्हणजे मला फक्त तिकडे कंपनीमध्ये बोलवून घेतलं. म्हणजे सेकंडचं ज्याचं सिलेक्शन झालं होतं त्याला त्याची रिक्वायरमेंट नव्हती तिथे US मध्ये पण फक्त मला त्यांनी बोलवलं बिकॉज ऑफ माय वर्क अँड बिकॉज ऑफ माय हार्ड वर्क. आणि मग मी तिथे गेले आणि सरासर आता 1 वर्ष झालं मी तिथून काम करते. म्हणजे हे खूप अनोखं जे एक्साइटमेंट म्हणतो आपण की तुम्ही एखादं काहीतरी अचीवमेंट घेऊन येता आणि तुम्ही आल्यानंतर मग तुमचे गावकरी डोळे लावून बघतात की कोणीतरी येत आहे आपल्या गावचं नाव रोशन करतंय. तर ते एक अनमोल होतं माझ्यासाठी आणि मी अविस्मरणीय होतं हे कधीच नाही विसरणार. सो सगळ्यांना त्याच्यासाठी मी आभारी. ठीक आहे, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर गेला, तुमच्यापेक्षा जी लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? फक्त एवढंच सांगेन की तुम्ही कष्ट करत राहा. म्हणजे असं नाही आहे की पैसाच एव्हरी टाईम तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही कष्ट करत राहिलं तर तुम्हाला देव कुठे ना कुठेतरी ते देत जातो. इट्स नॉट लाईक की तुम्ही जर 9 ते 6 जर शिफ्ट करायचे तर तुम्ही तेवढंच नाही केलं पाहिजे का, तुम्हाला तर तेवढाच पगार भेटतो. तर तसं नाही आहे, तुम्ही थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले पाहिजे तेव्हाच तुम्हाला कुठेतरी भेटतं बेनिफिट. सो एवढंच आहे की जे काही आहे ते एक्सेप्ट करत जा, त्यातून तुम्ही मार्ग काढत जा, तुम्हाला नक्की काही ना काहीतरी भेटत. यावेळी या कार्यक्रमात PKPS चेअरमन रमेश भिवसे, उपाध्यक्ष संतोष शिरोळे, बापूसो पाटील, बाबासो जबडे, श्रीनाथ कल्लोळे, पांडुरंग चेडके, सेक्रेटरी महावीर जोके, सचिन पाटील उपस्थित होते.